बातमी पुण्यातून समोर येते. मंडई मेट्रो स्टेशन इथं तळमजल्यावरती फोमच्या साहित्याला आग लागली होती. मध्यरात्री 12 सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारून आग विझवली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. तर 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते याच मेट्रोचं उद्घाटन झालं होतं. आणि वेल्डिंगचं काम चालू असताना ते त्या बाजूला एक जे फोम जे एसी डक्टसाठी वापरली जाते ती पडली होती आणि वेल्डिंगचा एक अंगार जे आहे ते जाऊन त्या फोमवर पडला आणि फोमला आग लागली. त्यामुळे जे स्मोक आहे ते जास्त प्रमाणे वाढली. आगीचं प्रकरण एवढा प्रचंड नव्हता परंतु ते फोम असल्यामुळे ते जे स्मोक होती त्याची जे अमाऊंट आहे ते खूप जास्त असल्याने एकावेळी खूप धुवाधारसारखा असा झाला इथे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.